फार अडकलेली होती. त्या ठिकाणी पतंग उडवण्यासाठी जो मांजा वापरला जातो त्या मांजामध्ये घार अडकलेली होती. आणि ही घार अडकल्यानंतर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी आणि लोकप्रधान न्यूज चॅनलच्या टीमने पाहिल्यानंतर ताबडतोब साखरपेठेतील अग्निशामक दलाला फोन केला होता. अग्निशामक दलाने कोणताही विलंब न करता अवघ्या 2 मिनिटात या ठिकाणी अग्निशामक दलाचा पथक या ठिकाणी दाखल झाला आणि अवघ्या 5 मिनिटात त्या मांजात अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. आपल्या सोबत अग्निशामक दलाचे काही जवान आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा स्टिंग ऑपरेशन कसा झाला, काय वाटते, काय सांगाल? मला रविवार पेठ केंद्रामध्ये लोकप्रधान चॅनेलचे प्रतिनिधी भागवंत सर यांचा फोन आला की जोडवसानाच भाजी मंडई येथे नायलॉन मांजामध्ये घार अडकलेली आहे. आम्ही त्वरित इथं घटनास्थळी दाखल होऊन सिलिंग मुखच्या साह्याने आम्ही ती घार काढलेली आहे आणि ती तिचा मुक्त संचार केलेला आहे. तिने घारीने जिवंत गेलेली आहे ती. यापूर्वीही अनेकदा अग्निशामक दलाने जसं आणीबाणीच्या काळात आपत्तीच्या काळामध्ये जसं आगीवर नियंत्रण मिळवण्याचं फार जोखमीचं काम करत असतो, अशाच पद्धतीने सोलापूर शहराच्या विविध ठिकाणी जे कावळे असतील, घार असतील, ते मांजामध्ये किंवा दोरीमध्ये अडकून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं, अशा वेळीही अग्निशामक दल धावून येत असतो. आपल्यासोबत इतर काही जवान आहेत, काय वाटतं, एक भावना काय? अनेक ठिकाणी आपण ऑपरेशन राबवतो, अनेक मुक्या प्राण्यांची सुटका करता, काय एक भावना असते? आपण जसं घटनास्थळी आल्यानंतर माणसाचे जसं जीव वाचवतो तसं पक्षाचा पण जीव वाचवल्यामध्ये आनंद वाटतो आम्हाला. आणि मी आवटेसाहेबांच्या ह्याच्या खाली काम करत असतो. अनेक ठिकाणी असे प्रत्येक वेळेस कावळा अडकला, मांजर अडकला, कुत्रा अडकला, घार अडकली, प्रत्येक ठिकाणी जाऊन जीव वाचवतो. जसं आगीवर नियंत्रण मिळवणं हा तुमचं काम आहे, पण अशा पद्धतीने मुक्या जनावरांसाठी जीव वाचवतो. जीव प्रत्येकाचा जीवच असतो ना, किती पण मुंगी असली तरी त्याचा जीवच असतं, प्राणी असला तरी मग त्याचा जीवाचं वाचवायचं काम आमचं करतं. या ठिकाणी इतर काही त्यांचे कर्मचारी, काय एक भावना आहे, मुख्य प्राण्यांना आपण जीवदान देत अशा पद्धतीने? आत्तापर्यंत नेहमी आम्ही बरेच ठिकाणी काढले की प्रत्येक माणसाचं हे असतंय की आपण ज्यावेळेस अडकलेलं आहे त्यावेळेस सांगाय अशी कुणाची भावना नसते, तर त्यावेळेस ज्यावेळेस एक कल्पना कोण सांगते त्यावेळेस घटनास्थळी जाऊन आम्ही प्रत्यक्ष बघून कसं काढायचं आणि कसं त्याचा जीव वाचवायचा तेवढंच ध्येय असतं आम्ही. या ठिकाणी सोलापूर शहरातील अग्निशामक दल हा महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना दिसत आहे. जे मुख्य प्राणी आहेत, मुख्य जनावर आहेत, अशांना या ठिकाणी अडचणीच्या काळात वाचवून त्यांना जीवदान देण्याचं फार मोठं काम या ठिकाणी अग्निशामक दल विभागाचे जे केदार आवटे सर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम करत आहे. आणि या माध्यमातून मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो की अशा ज्या ठिकाणी जे प्राणी असतील, पक्षी असतील, जे मांजामध्ये अडकलेले आहेत पण त्यांना काढणं अवघड आहे, अशा वेळी तुम्ही अग्निशामक दलाला बिंदासपणे फोन करा. अग्निशामक दल केव्हाही अर्ध्या रात्री 24 तास सोलापूर शहराच्या सेवेसाठी हजर आहे. आणि दुसऱ्या माध्यमातून मी आवाहन करतो की पतंग उडवताना नायलॉन मांजासारखं वापर करू नका, कारण या मांजामुळे अनेक जे आपले पक्षी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. लोकांनी पतंग उडवताना नायलॉन मांजा न वापरता साधा दोरा वापरावा, ज्यामुळे अशा ज्या मुख्य प्राणी आहेत त्यांना त्रास होणार नाही. अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.